श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संजीवन स्टोरी आपले स्वागत आहे। हे पहा आपण ज्या दिवशी आता आपण राखी केव्हा बांधायची, मला कोणता वेळ आहे, टायमिंग कोणता आहे, त्यावेळेत आपण राखी बांधायची, कोणत्या वेळेला आपण राखी बांधायची, नाही ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। आणि मला कोणती वस्तू अशी आहे की ती दिल्याने त्याच्या घरात भरभराट होईल, आता तुम्हाला मी हे थोडक्यात सांगत आहे। आता उद्या पौर्णिमा जी आहे, कारण 11 तारखेला भद्राकाळ असल्यामुळे ते अशुभ काळ आहे, त्याच्यामुळे आपल्या भावाला राखी 11 तारखेला बांधायची नाही। व दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आहे, ती पौर्णिमा तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस पौर्णिमा लागते, त्यावेळेस राखी बांधायची, परंतु राखी केव्हा तो वेळ कोणती आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। आता 7:50 तर दुपारी 12 वाजेपर्यंत राहू काळ आहे, त्याच्यामुळे राहू काळ असल्यामुळे आपण ही राखी बांधायची नाही, राहू काळामध्ये राखी बांधायची नाही, कारण आपल्या भावावर संकट येतात। ती कोणती वस्तू आहे की आपण भावाला दिल्यानंतर त्याचे सर्व घरामध्ये भरभराट होते व त्याचे संकटे दूर होतात। आता नारळ जे आहे ते पाण्याने भरलेले नारळ, आता नारळ जे आहे ते कार्तिक स्वामीचं स्वरूप आहे। स्कंदपुरामध्ये सांगितल्याप्रमाणे स्कंदपुराणमध्ये त्याचे वर्णन आहे, कार्तिक स्वामी हे साक्षात नारळ, हे नारळच्या स्वरूपात आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या भावाची प्रगती होण्यासाठी, त्याची भरभराट होण्यासाठी आपण ज्यावेळेस आपण ओवळतो ताटामध्ये नारळ पाहिजे, सोन्याचं एखादी वस्तू पाहिजे आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, कारण ही साक्ष आहे, शिव पार्वतींची हे सर्व कुटुंब आहे, त्याच्यामुळं आपल्या भावावर कुठल्या प्रकारची बला येणार नाही, त्याच्यामुळं आपण हा नारळ जो आहे ज्यावेळेस आपण राखी बांधतो ते नारळ आपल्या जवळच पाहिजे, तो नारळ आपल्या भावाला द्यायचा, त्याच्यामुळे त्याची भरभराट होते व त्याला कुठल्याही संकटापासून देव वाचवतो। आणि सकाळी 7:50 ते 12:00 आपण राखी बांधायची नाही, व नंतर 2 ते 2:00 ते 4:00 हा शुभ काळ आहे, नंतर मग 6:00 ते 8:30 हा सुद्धा शुभ काळ आहे। तर तुम्ही सकाळी 7:50 ते 12:00 राखी बांधू नका, त्याच्यानंतर बांधली तरी सुद्धा चालेल। नमस्कार।